नमस्ते, जय सद्गुरु। रेशमा कोकण किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ना आळूची वडी पाहतो, तसंच आज आपण आळूच्या पानांची भजी कशी बनवायची ते पाहू। इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आणि आता इथे अर्धा चमचा मी आपला गरम मसाला घेतलाय। इथे आपल्याला लागणार आहे तेवढा आपण बेसन घ्यायचं आहे। तर एक वाटी मी घेतलेलं, इथे एक चमचा हळद आहे, इथे एक चमचा लाल मिरची पावडर आहे, चवीनुसार मीठ आहे आणि इथे मी छोटे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण पानं धुतलेले आहेत, आता चिरायला घेऊया पानं आपण। हे पहा, इथे मी पानं अशी एकावरती एक घेतलेली आहेत पानं, आता आपण ती चिरूया। तर या पानांचं आहे ना असा बारीक असा रोल करून घ्यायचा, दिसते का? हे पहा, हे आता छोटं छोटं रोल करून घ्यायचं असा, एकदम छोटं रोल करायचा आणि कात्रीने कट करायचा, म्हणजे आपल्या किचनमध्येच वापरली जाणारी कात्री असायला हवी, जास्त जाड पण नाही करायचं आहे। हे पहा, असं खूप छान लागतात भजी पण, आणि जास्त काय त्याला साहित्य पण लागत नाही नेमकंच। आणि तेल तर आपलं नेहमी कोणतीही तळण्याची गोष्ट असो, भाजीची गोष्ट असो, सगळ्याला तेल हे लागतं। हे पहा, असे आहे ना, छान असे चिरून घ्यायचे। आता याच्यामध्ये असे देट आली ना तर ते अशी काढून टाकायची, किंवा जास्त कवळे असली तर राहून द्यायची। कोवळी पानं देट असली तर ती पानं पण कोवळी आहेत, त्यामुळं छान असे कुरकुरीत भजी होतात। आता असेच करून आहे ना मी सगळी पानं चिरून घेते इथे। आता मी अशी सगळी पानं चिरून घेते। आता इथे आहे ना माझे चिरून झालेले आहे बघा। आता हे असं आपण सुट्टे करून घ्यायचे, मोकळे मोकळे असं करून घ्यायचं मोकळं। आणि आता याच्यामध्ये आहे ना आपण चवीनुसार मीठ घालायचं, ह्याच्यामध्ये हे गरम मसाला घालून घ्यायचा आपल्याला। स्वराचा फोन चालू आहे, फोनवर बोलते। ते इथं हळद घालायची आपल्याला, तर ती मी अर्धा चमचा घालून घेतले। इथं लाल मिरची पावडर एक चमचा घातलेले। आता हे आहे ना मिक्स करून घेऊया आपण आधी हाताने, आणि मग हे पीठ घ्यायचं आहे। आता हे आता हाताने मिक्स करून घ्यायचं छान। हे पहा, सगळ्यात आधी मिक्स करून असं घ्यायचं, थोडंसं त्याला किंवा ते थोडंसं चुरलं गेलं पाहिजे। आपण कांदा कसा चुरून घेतो तसं थोडा वेळाला चुरून घ्यायचं याच्यामध्ये मिठामध्ये, तिखट मीठ आपण जे घातलं आहे ना ते एकसारखं त्याला लागलं पाहिजे। तुम्हाला तिखट जर जास्त हवं असेल ना, तुम्ही जास्त वापरलं तरी चालेल, पण हे ना असं सुट्टं करून घ्यायचं, जसं आपण चिरलं आहे तसं ठेवायचं नाहीतर काहीला बेसन लागतं, काहीला लागत नाही, कच्चे राहतात। मग त्यासाठी ह्याची पण काळजी घ्यायची की ते मोकळं झालं पाहिजे जेवढं होईल तेवढं। आता हे पहा, हे पहा छान असं आपलं हे बघा, आता हे एक गोळा कसा तयार झाला आहे, है ना। मीठ घातलं आपण, पाणी घातलं, त्याच्यामध्ये ना हे दोन चमचे मी छोटे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण एकसारख्याला लावून घेऊया। एकसारखं मीठ वगैरे यायला लागलं पाहिजे, आणि मीठ आहे ना जर पायचं थोडंसं भिजवून झाल्यावरती पीठ आपण चाकून हवं असेल तर थोडंसं घालायचं। आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना बेसन घालायचं आहे, थोडं थोडं घालून घ्यायचं आहे, एकदाच घालायचं नाही आहे। मी अर्धा बेसन घालून घेते, अर्धा आहे त्याच्यामध्ये। आता हे आपण मिक्स करायचं, आणि मी एक साईडला आहे ना
तेलाची कढई तापण्यासाठी ठेवून घेतलेले तेल ओतून, तर तेल पण आपलं गरम झालेलं आहे छान असं। आपण मोकळं करायचं पूर्ण पिठामध्ये, परत मोकळं मोकळं झालं पाहिजे, पीठ लागलं पाहिजे त्याला। आता थोडंसं आहे ना, हातावरती पाणी घ्यायचं, असं शिंपडायचं, पुन्हा ते आपण याला लावून घ्यायचं। तर पुन्हा थोडंसं पाणी हातावरती घ्यायचं, पुन्हा असं शिंपडायचं। एकदाच पाणी ओतायचं नाहीतर पातळ होऊन जाईल। त्यामुळं थोडं थोडं पाणी हातावरती घ्यायचं। हे बघा, मी अजून पाणी घेतलं हातावरती। आता आहे ना आपल्याला अजून तेवढं बेसन ते सगळं लागणार आहे याच्यामध्ये, तर मी ते घालून घेते। याच्यामध्ये मिक्स करायचं आता पूर्ण ते बेसन। त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालणार आहे आता मी। तू काम करायला आली का? हो का, चालेल। हो हे बघा, अजून मी थोडंसं करून, जेवढं मी बेसन घेतलं ना तेवढंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये लागलेलं आहे, ठीक आहे ना। तेवढं वाटीभर आता पाणी आपल्याला लागलेलं आहे इथं भिजवण्यासाठी। मग उठ बा, थोडा वेळ भाजलो। आता हे पा, तर हे छोटे छोटे आपण त्याच्यामध्ये भजी टाईप सोडायचे, त्याच्यामध्ये एकदम मोठे असे सोडायचे नाही, छोटे छोटे आकाराचे सोडून घ्यायचे तेलावरती। आता आपण तेलावरती सोडायला घेऊ। हे पा, आता ह्याच्यामध्ये ना आपण छोटे छोटे असे पीसेस सोडायचे त्याचे, एकदम पण मोठे असे गाडे नाही सोडायचे त्याच्यामध्ये। कुरकुरीत असे झाले पाहिजे ना, त्यासाठी छोटे छोटे सोडायचे। आणि एकदम गोळा करून नाही सोडायचे, ते आतमध्ये शिजले पाहिजे पानं। असं मोकळं मोकळं सोडून द्यायचं त्याच्यात। झालेलं आता ना शेकू दे थोडा वेळ। पहा कशा आपण ते मोकळे झालेले, मी असे छोटे 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 सोडलेले, आणि ते छान असे पहिले आहेत ना आपण बारीक घ्यासवरती तळून घ्यायचे मंद्याच्यावरती। मग थोडंसं वाटले तुम्हाला आतमध्ये शिजले तर मग थोडासा फास गॅस केला तरी चालेल, खोली गॅस। आपण छान असे अजून शिजवून घेऊया, शेकवून घेऊया, त्यांना चांगले कुरकुरीत झाले पाहिजेत ना। थोडा वेळ अजून शेकूया त्यांना। आता हे पहा, आता हे झालेले आपण हे काढून घेऊया एका डिशमध्ये। आता बघा कसे शेकले गेले छान असे कुरकुरीत। आता आहे ना आपण जे दुसरे भजी आहेत ना अजून शिल्लक राहिलेलं, ते त्याच्यामध्ये छोटे छोटे सोडून घेऊया। हे बा, हे पण झालेले आहेत, आता आपण हे पण काढून घेऊया। जे आपण पहिले काढून घेतले ना त्याच्यामध्ये आपण आता आपले हे भजी करून तयार झालेले आहेत। कसे वाटले नक्की सांगा आळूच्या पानाचे भजी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आणि अशाच रेसिपी पाहत राहा, खुश राहा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।